मित्रांनो नमस्कार, सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देणारी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। तर पहा मित्रांनो, तुम्हाला समोर स्क्रीनवरती अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलेलं ट्वीट दिसत असेल। मित्रांनो, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिलेल्या माहितीनुसार इंधनाच्या वाढत्या किमतीमुळे केंद्र सरकारने 21 मे 2022 रोजी पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात प्रति लिटर 8 रुपयांनी तर डिझेलवर 6 रुपयांनी कपात केली आहे। यामुळे मित्रांनो, पेट्रोलचे दर प्रति लिटर 9.5 रुपये आणि डिझेलचे दर 7 रुपये प्रति लिटरने कमी होतील असे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले आहे। त्याचप्रमाणे मित्रांनो, सर्वसामान्यांना दिलासा देणारा आणखी एक निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे, तो म्हणजे 12 सिलेंडर पर्यंत 200 रुपये प्रति सिलेंडर अनुदान देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे। त्यामुळे मित्रांनो, 9 कोटी उज्ज्वला योजना धारकांना याचा फायदा होणार आहे। तर अशा पद्धतीने मित्रांनो, अतिशय महत्त्वाचे असे हे निर्णय हे केंद्र सरकारने घेतले आहे, त्यामुळे साहजिकच सर्वसामान्यांना दिलासा हा मिळणार आहे। आशा आहे मित्रांनो, ही इन्फॉर्मेशन तुम्हाला नक्कीच आवडली असेल। जर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर देखील करा। धन्यवाद मित्रांनो।